कारण एक वर्ग असाही आहे जो जुन्या पेन्शनच्या विरोधात बोलतोय. कर्मचारी पेन्शनचा खर्च मोठा आहे, पाटाने किती पाणी प्यायचं आणि पिकाला किती द्यायचं, सरकारने 18 लाख जागी नवीन भरती चालू करावी. जुन्या पेन्शनसाठी संप सुरू आहे. राज्यातील लाखो कर्मचारी संपावर ठाम आहेत. सरकाराला धारेवर धरलंय. तब्बल 18 लाख कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदवलाय. 2 दिवस उलटून गेलेत. संप काही मिटण्याचं नाव घेत नाहीये. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, सरकारी, निम सरकारी कर्मचारी अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधले लोक संपात सहभागी आहेत. त्यामुळे शासकीय काम कोलमडलंय. एकीकडं संपाची मागणी आहे तर दुसरीकडे त्याच्याबरोबर विरोधी भूमिका काहींनी घेतली आहे. कारण एक वर्ग असाही आहे जो जुन्या पेन्शनच्या विरोधात बोलतोय. याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यातीलच काही बोलक्या आणि निवडक प्रतिक्रियांबाबत या व्हिडिओतून बोलणार आहोत. नमस्कार, मी प्रसाद जगताप आणि तुम्ही पाहतात साम टी व्ही. एकूण 3 फेसबुक पोस्ट मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. सुरुवात करणार आहोत हेरंब कुलकर्णी यांच्या पोस्टपासून. हेरंब कुलकर्णी फेसबुकवर लिहितात, आमदार पेन्शन आणि इतर पेन्शन. ज्या आमदार पेन्शनवर इतका गदारोळ होतो त्या 789 माजी आमदारांना पेन्शनपोटी दरवर्षी 65,27,60,000 रुपये वितरित होतात. 50 लाख विधवा निराधार यांच्या पेन्शनवर फक्त 3,000 कोटी खर्च होतो. एका व्यक्तीला फक्त 1,500 रुपये मिळतात. तर 6 लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर निवृत्ती वेतन 67,384 कोटी द्यावे लागतात. त्यामुळे आमदारांची पेन्शन ही चूक असली बंद झाली पाहिजे, तरी ती तुलना उपयुक्त नाही. कर्मचारी पेन्शनचा खर्च मोठा आहे या तुलना करून विषयांतर करू नका. अशीच एक दुसरी फेसबुक पोस्ट आहे मंदार परांजपे यांची. ते लिहितात, अजितदादा पवार अर्थमंत्री असताना त्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करणे अशक्य आहे हे सांगताना खाली आकडेवारी दिली होती. राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 1.15 लाख कोटी आणि पेन्शनपोटी 36,000 कोटी खर्च करीत असतं. ही एकूण रक्कम 1.15 लाख कोटी रुपये होते. 24-25% कर्ज काढूनही राज्य शासनाचं वार्षिक उत्पन्न 4 लाख कोटी रुपयांवर जात नाही. उत्पन्नाच्या 37.75% हिस्सा केवळ 1.5% लोकांवर खर्च करणे अव्यवहार्य आहे. ही गोष्ट सत्तेवर असताना सर्वांनाच समजते. 1 ते 1.5 कोटी भटके विमुक्त, 3.17 कोटी दारिद्र्य रेषेखालील लोक यांच्यासाठी सरकारने खर्च करायला हवा की सरकारी बाबूंचे लाडकोड पुरवण्यासाठी? विकास थांबवता येतो, पगार नाही हे वाक्य विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री असताना काढले होते. ते खरं होत आहे. पाटाने किती पाणी प्यायचं आणि पिकाला किती द्यायचं याचा हिशोब केला पाहिजे. 18 लाख बाबूंसाठी 12 कोटी जनतेचं हित ओलीस ठेवणाऱ्या संघटनांना समाजद्रोही का म्हणू नये? या व्यतिरिक्त ॲडव्होकेट विशाल नाईक नावाचे एक फेसबुक यूजर लिहितात, 18 लाख कर्मचारी पेन्शनसाठी संपावर, सरकाराने 18 लाख जागी नवीन भरती चालू करावी. विना पेन्शन भरपूर सुरक्षित तरुण काम करायला तयार आहेत. अशा आणि यासारख्या असंख्य अतरंगी, वाचनीय, विचार करायला भाग पाडणाऱ्या पोस्ट मीडियावर पाहायला मिळत आहेत. ही जुनी पेन्शन योजना आणि यामुळे होणाऱ्या या संपाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.